अच्छा रात्रीतला हा दुसरा सामना आपण बघतोय पहिला सामना नांदिवली संघाने सहजरित्याने जिंकला आणि दुसऱ्या फेरीत दाखल झालाय तो म्हणजे नांदिवली संघ प्रशांत मात्रे मॅन ऑफ द मॅच अमर कोळेगाव एनकडनं पहिला चेंडू बेस मात्र पहिला चेंडू मोठा फटका डीप मिडविकेटच्या डोक्यावरण सात अवांसाठी शॉट षटकाराने आगाज केले फलंदाज दिनेशने धन्यवाद डीजे मास्टर विश्वसुद्धा सोबत आहेत एक जबरदस्त डीजे ऑपरेटर आजेगावचे मात्र इथे पहिल्या चेंडू केलं षटकाराने फलंदाज दिनेशने जणू काय स्वागत केलंय गोलंदाज अमरचं अमर, अमर कोरेगाव इंडकडनं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज मात पहिला झटका इथे यश समीर इलेवन डायग धन्यवाद डीजे मास्टर बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता मात्र दिनेश दुसऱ्या चेंडूवरती लगेच बाज होत आहेत मागच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता मात्र फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती बाद झालाय मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज सुशील फाडीले येतो मैदानात त्यानंतर मैदानाच्या चारही बाजूला आपण कटआउट बघतो आपल्यामध्ये आज जे नाही आहेत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय दादा शेलार त्यानंतर राकेश मात्रे यांचंही कटआउट आपण बघू शकता पहिल्या होती षटकार आला होता टायगर संघाची सुरुवात मी म्हणे चांगली होती मात्र दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज अमरने पहिल्या फेरीतील दुसरा सामना पण होतो यश समीर इलेव्हन टायगर वर्सेस सागाव पाच षटकांचा सामना पहिल्या फेरीतील दुसरा सामना अमर कोळेगाव इंडकडनं यावेळेस मात्र चुक करण्याचा प्रयत्न पायचीचा अपील केला ते पणचं बघत्या चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होतोय अखेचा बॅटकडे त्यामुळे एक धाव मी देते म्हणजे सुशीलला सुशील आपल्या एका धावेने खातो करतोय स्ट्राईक रोटेट करतोय सुशील शंतनू पाडीलकडे टायगर्स संघाची धाव संख्या देते एक बा सात सात धावा आपण बघतोय धावल करती गोलंदाज अमार यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि मॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये धाव संख्या समाप्ती धावसंख्या संख्या धावसंख्या ती सात धावा आपण बघतोय धावपल एक गडी बाद सात आपण बघतोय सागरवाडीत सुद्धा शुभेच्छा देत आहेत यस समीर लिहिले टायगर संघाला कारण की सागर पाटील मला वाटतं नाही यस संघ मध्ये नक्कीच कॉल त्यांचा आला होता आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या टायगर संघा या सामन्यासाठी नक्कीच पदयात्रेसाठी गेलेत ते यावेळेस मात्र मोठा फटका मिडॉपच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न स्ट्रोक मात्र झेल सुटलाय कॅचेस विन द मॅच पकडा झेल जिंका मॅच आहे क्रिकेटचं समीकरण प्रसाद सर आपण बघतोय सोप्पा झेल आणि शंतनु पाटील सारख्या खेळाडूचा झेल सुटला मी म्हणे क्षेत्राशी होते रितेश मी तर म्हणजे रितेशने खूप मोठी चूक केली आहे कारण सोपा झेल होता प्रसाद सर कॅचेस द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच आहे क्रिकेटचं समीकरण मात्र शंतुनू पाटील सारख्या फलंदाचा झेल सुटलाय आणि एक धाव मिळते ती शंतुनूला एकने धाव संख्या वाढते तिथे आठ धावा धावपलगाव ती यश समीर इलेव्हन टायगर संघाच्या आठ धावा आपण बघू शकाल धावपलगावर गोलंदाज अमार हवीच मात्र क्रॉस लाईन पुन्हा खेळायचा प्रयत्न पायचीचा अपील मात्र पण बघतायमच्या बायदाना चेंडू एक धाव मध्ये एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती नऊ षटक समाप्त होते पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या ती नऊ टायगर संघाची दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सागाव संघ नऊ धावा खर्च केल्या गोलंदाज अमरने पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता तसेच सातत्याने प्रसाद परबचं आपण आत्तापर्यंत एवढ्या स्पर्धा समायोजन केले एवढ्या स्पर्धा आपण कवर केल्या स्पर्धा सर्व स्पर्धेमध्ये आपण बघतोय राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं पुन्हा एकदा मोफत पाण्याची व्यवस्था केली जाते एक जबरदस्त संकल्पना मी बघतोय राकेश मात्रे प्रतिष्ठानकडनं सर्व खेळाडूंना व सर्व प्रेक्षकांना स्वर्गीय सतत याच मैदानामध्ये आपण बघतोय स्वर्गीय रतनबुवास स्मृती चषक महाराष्ट्रातील नंबर वन स्पर्धा त्या स्पर्धेसुद्धा सातत्याने नऊ दिवस राकेश मात्रे प्रतिष्ठानने पाण्याची व्यवस्था केली होती आणि आजही या स्पर्धेआधी सातत्याने तीन दिवस त्यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था केली जाईल पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतकरणात आभार मानतो राकेश मात्रे प्रतिष्ठानचं दुसरं षटक येतो गोलंदाज मिलिंद मात्रे मानपाडा एंड कडनं पहिल्या षटकात नऊ धावा खर्च केलाय एक गडी बाज सुद्धा केलाय अमरने पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता असं वाटलं होतं की पारपेठच्या पहिल्या षटकामध्ये जास्त धावा येतील मात्र धावांवरती रोख लावली अमरने त्यात एक झेलही सुटला शंतनु पाडीचा मात्र आता स्ट्रायकेंडला फलंदाज शंतनू पाडील सुशील पाडील आहे एंडला तर गोलंदाज मिलिन मात्रे मानपाडाय एंडकडनं वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन तो पाच षटकांचा सामना आजच्या रात्रीतला दुसरा सामना पहिल्या फेरीतील ह्यावे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता सुशीलचा मात्र चिंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये थोडं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मी म्हणजे सुशीलचा त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये एका बाजूला आपण बघू शकाल सागाव संघ तर दुसऱ्या बाजूला यस समीर इलेव्हन डायगर संघ अशा दोन बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना आपण बघतो मैदानात थोडस क्षेत्रक्षण बदल केला ते म्हणजे सागाव संघाकडनं नानापेकीचा कॉल जिंकला होता सागाव संघाने राहुल जाधवने आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय यावेळी मात्र लॉकॉलचा चेड होता मात्र चेंडू ट्रॉबल होते मिड ऑन रिझन मधनं लॉंग ऑन रिझन मध्ये एकदा पूर्ण होते बघच खराब क्षेत्रक्ष होतोय सागाव संघ थोडासा दबाव दिसतोय क्षेत्रक्ष होते सचिन मात्रे दोन धाव मिळत आहेत धावसंख्या दुर्मध्ये डबल फिगरमध्ये अकरा धावा आपण बघतोय धावपलकावरती पहिल्या सामन्यामध्ये दातुली संघाने बावन्न धावा कुठल्या त्यामध्ये त्याचा पाठलग सहजरित्या पार केला तर म्हणजे नांदिवली संघाने त्रेपन्न धावा प्रशांत मात्रेने वैयक्तिक सव्वीस धावांची बहादर केली यावेळी मात्र पुढे खेळायचा प्रयत्न होता सुशीलचा मात्र फक्त सिंगल एक धावसंख्या वाढते धावसंख्या बारा धावा धावपर एक गडी बारा अशी धावसंख्या बघ पहिल्या ते षटकाराने आगाज केलं होतं फलंदाज दिनेशने त्यानंतर धावांमध्ये थोडस रोख लावले मी म्हणेल संघाने जर टायगर संघाच्या आपण गोलंदाजीचा विचार केला तर पंचावन्न ते साठ धावा तरी उभारावे लागतील मी म्हणेल यश समीर इलेव्हन टायगर संघाला यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला होते फलंदा बघतोय पाटील मात्र थोडस शांत ठेवलंय शंतुनू पाटील या फलंदाला दुसरं षडक मार्ग धावलका धावत त्या बारा धावा आपण बघतोय एक संत सुरुवात गोलंदाज मिलीन मात्रे यावेळी मात्र पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र डायरेक्ट हिट

यस मिर इलेवन डायगर संघाचा थोडासा डायगर संघ मी म्हणून वर आहे राणेवीचा कॉल जिंकला होता सागाव संघाने आणि प्रताप क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फळंदासाठी आमंत्रित केलं होतं डायगर संघाला या दरम्यान आमच्या व्यासफूटवरती सूर्याजी पाटील यांचंही आगमन होते मी परेश भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते सूर्याजी पाटील डायगर यांचा सत्कार करायचंय या स्पर्धेची शाल फुलगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांचा सत्कार आहे परेश भंडारे यांच्या शुभ असे सुरेजी पाटील टायगर यांचा इथे सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती मिलिंद यावेळेस मात्र बाद गती परिवर्तन इष्ट्या उद्वस्त अजून एक झटका डायगर संघाला अजून एक झटका बसतोय टायगर संघाला नवीन प्रांताचा नितेश पाटील येतोय दे। मैदानात वन टू गो दुसऱ्या षटकातील शेवटचा झेडू आणि धावसंख्या ती तीन बाद बारा तेरा धाव आहेत धावपलकावरती तीन बाद तेरा टायगर संघाची यावेळी मात्र अपील केलं होतं मात्र मिसफीड होती ते अमरची एकदा पूर्ण होते मात्र फलंदाज बाद होती ते आणि षटक समाप्त होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर चार गडी बाद तेरा धाव संख्या डायगर संघाची थोडासा बॅकफुटवर मी म्हणेल टायगर संघ मात्र शंतनु पाटील सारखा खेळाडू अजूनही खेळपट्टी जो धावांचा वेग वाढू शकतो मी म्हणेल ज्या शंतनु पाटीलचा झेल सुटलाय मिलीने या षटकामध्ये तीन दोन फलंदाज बाद केले ते एक फलंदाज धावची ते ते तीन फलंदाज या षटकात बाजले मात्र थोडासा बॅकफुट वर चार गडीबाद तेरा कारण की या स्पर्धेत आपण बघतोय प्रसा सर विकेट आणि टॉसला सुद्धा खूप महत्व आहे सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रधाना विकेटचा विचार केला जाईल त्यानंतर टॉसचा चार गडीबाद तेरा अशी धावसंख्या यस समीर इलेव्हन टायगर संघाची नवीन फलंदाज पंकज येतोय मैदानात पंक नितेश सुद्धा शून्यावरती बाद होतोय सुशील बाद झाले आपण म्हणजे सुरुवात षटकाने केली होती टायगर संघाने मात्र तोच टायगर संघ थोडासा बॅकफूटवर आहे मी म्हणेन क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघत असतो सुरुवात झाली झाली की शेवटी चांगलं होतं मात्र थोडासा बॅकफूटवर आहे मी म्हणेन टायगर संघ फक्त तेरा धावा आहेत आणि चार गडी बाद झाले कारण की मिलिल मात्रेने या षटकात दोन फलंदाज बाद केले आणि त्यानंतर एक फलंदाज धावचीत आणि तिसरं षटक होतं गोलंदाज रोहित बोईर वैयक्तिक पहिलं बॉल संघाचं तिसरं षटक होते गोलंदाज रोहित भोईर थोडस क्षेत्रक्ष मी बदल करतोय धनंजय मात्रे सुद्धा आपण बघतोय फोटे प्लस च्या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही बघितले होतो पेंडाकरच्या मैदानात त्यानंतर रमेश मात्रे यावेळी मात्र मोठा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज झेल खाली शंतनू पाटील बॅक टू पॅव्हलेन अजून एक झटका डायगर संघाला विनोद आपण बघतोय पूर्णपणे बॅकफूटवर येतो हो म्हणजे टायगर संघ ज्या चंदूर पाटीलला जीवदान मिळालं होतं मात्र तोच चंदूर पाटील चांगली कामगिरी करत नाही आहे पाच गडी बाद तेराशी धावस धावसंख्या आपण बघतोय धवपल कौर्ती तेरा आणि गडी बाद झाले ते पाच म्हणजे पाच गडी बाद तेराशी धावसंख्या आपण बघू शकाल पहिला सामना आपण बघितला नांदिवली संघाने सामना जिंकला पहिला सामना आणि हा दुसरा सामना यांचा तिसरा सामना आपण बघाल जय वागेश्वर देसाई रवी मात्रे यांचा संघ तर वडवली ब त्यानंतर तर तिसरी लढत असेल त्यानंतर चौथा सामना गावदेव क्रिकेट संघ खार्डी वर्सेस उसारघर अशा आठ संघ आजच्या दिवसात या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार आहेत त्या आठ संघातनं एक संघ टॉप थ्रीमध्ये पोचेल जो संघ कमीत कमीत पन्नास हजार व ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो जो संघ टॉप थ्रीमध्ये पोचेल पन्नास हजार किंवा एक लाख किंवा एक लाख पन्नास हजार असं पाडू आहे रोहित मात्र हलक्याचा घेऊन करतोय चेंडू टवलतोय शेतरक्षक चेंडू मागे मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे चार धावांसाठी पंकजच्या बॅटमधनं पहिला चौकार येतोय बऱ्याच वेळेनंतर धावसंख्ये वाढते मी म्हणेल धावसंख्येच्या पाच गडी बाद सतराशे धावसंख्या टायगर संघाचे तिसरे षटक मार्गच असताना गोलंदाज रोहित भोईरचा वापर केला होतोय थोडं क्षेत्रक्षम बदल केला होते ते म्हणजे सागाव ऑफ लॉंगा मध्ये आपण बघू शका रितेश भोईरला त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे रोहित यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही धावसंख्या लावलेली ना धावसंख्या ती सतरा धावा आपण बघतोय ती धावांची नितांत गरज आहे मी म्हणेल टायगर संघाला मात्र धावा येत एत। नाही येत यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र ऑप्शनच्या च्या थोडासा बाहेर जाणार चेंडू पंच दत्ता ठाकूर आम्हाला वाईट चिकून करतात अवांतर धावे एक धाव धवसंख्या वाढते धावसंख्या पाच बाद अठरा धावा धावपलकावर टायगर संघाच्या तिसरं षडक मार्ग असे गोलंदाज रोहित पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडू ची सांगता होते मोतीराम दळवी दातील विनंती देतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे थोडस फॉलो थ्रू मध्ये खराब क्षेत्र होते सचिन चेंडू खाली येते ऑन रिझन मधन फक्त सिंगल धवसंख्या एक ने वाढते धवसंख्या एकोणीस तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या ती पाच गडी बाद एकोणीस धवसंख्या थोडीशी मंदावलेली मी म्हणेल धावका धावा येत नाही येतो आपण विचार केला तर धावा थोड्याशा खूप कमी आहेत मी म्हणेल पंचेचाळीस ते पन्नास धावा जरी उभारतोय यश समीर इलेव्हन डायगर तरी एक चांगली फाईट करू शकतो मैदानामध्ये कारण की गोलंदाजी खूप चांगली आहे संघाची रोहित राईट विकेट ह्यावेळेस मात्र चेंडू होता चेंडू भिरकवले मात्र शेतरक्षक चेंडू खाली थोडस खराब क्षेत्रक्षण दोन धावा षटक समाप्त होते तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्य ती टायगर संघाची फक्त आणि फक्त पाच गडी बाद एकवीस सातच्या सरासरीने धावा कुठल्या आहेत प्रति षटका मागे ही स्पर्धा आपण बघतोय जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून सोनारपडा चषक सन दोन हजार सतरा या स्पर्धेचे आमचे शिल्पकार मुकेशदा पाटील माजी सरपंच त्यानंतर या स्पर्धेचे आमचे आयोजक समीर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता ठाकूर हर्षल पाटील त्यानंतर आमची कमिटी अमर ठाकूर अमोल पाटील सावंत ठाकूर सिद्धेश पाडील रिदेश पाडील भावेश पाटील गौरव पाडील अवधूत पाटील सागर पाटील भावेश रेवनाथ पाटील सूरज पाटील सुमित पाटील जॉनी पाटील राहुल पाटील विकास पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली मी म्हणेल एक अप्रतिम स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आपण बघतोय मालिका वीरसाठी बजाजची विक्रांची बाईक आहे त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी फ्रीज आहे एक चांगली संकल्पना कारण की विनोद आपण बघतोय खूप गर्मी महसूस करतो त्यामुळे ज्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाला फ्रीज मिळेल नक्कीच थंड पाणी पिऊ शकते घरी त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा फ्रीज आहे आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षासाठी एक चषक आणि वॉच आहे जो वाच आम्हाला दिला आहे हर्षल पाटील सनारपाड यांच्यानं शरद ठाकूर यांचं आगमन होतं इथे त्यांना विनंती की आपण व्यासपीठावरून सार बनवायचे तसेच आमच्या व्यासपीठावरती मोतीराम दळवे यांचंही आगमन होतोय ज्यांचा संघ सुद्धा उद्या दिवसात या स्पर्धेत खेळणार आहे दुसराच सामना असणार आहे हजदे विपक्ष दातिवली असा सामना असेल त्यानंतर उद्या पहिला सामना घेसर विपक्ष मानपाडा तिसरा सामना जुळवली वर्सेस उंबाडे चौथा सामना बोपर वसील जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई असं सामना असेल संदीप फुटाणला सुद्धा आपण बघू शकाल इन एक्शन मध्ये तीन षटकाचा खेळ संपला आणि धावपल का त्या एकवीस सातच्या सरासरीने धावा फुटले डायगर संघाने चौथं षटक येतं गोलंदाज मिलिन मात्रे वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक ज्या मिलिंदने हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे गोलंदाज मिलिन मात्रे नक्कीच जेव्हा पहिलं षडक टाकलं होतं पॉवरपीचं दुसरं तेव्हा शेवटच्या दोन चेंडू मी दोन फलंदाज बाद केले होते नक्कीच हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे त्यानंतर चेतन पाटील सुद्धा आमच्या कमिटीमध्ये त्यांनी सुद्धा या स्पर्धेची खूप मेहनत घेतली आहे ते वळूया आपण मैदानाकडे चौथं षडक होतो गोलंदाज मानपाडे एंड कडना गोलंदाज मिलिन मात्रे हॅट्रिकच्या उंबाड्यावर मात्र या विषयाचा चेंडूला भिरकावून दिलाय कवर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली तो चेंडू उचलते फेकीवर फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट होते शिवाजीकडे स्वतः संगनायक शिवाजी पाटील यश समीर इलेव्हन टायगर संघाचा संगनायक आलाय मात्र सातव्या क्रमांकावरती आलाय फलंदाजीसाठी ज्या प्रकारे भारतीय संघाची संघने आपण बघतो महेंद्रसिंग धोनी सातत्याने सातव्या क्रमांकावरती मात्र इथे शिवाजी पाटील आहेत सुद्धा संगनायक टायगर संघाचे धाव फलका धाव आहेत त्या बावीस धावा येत नाही म्हणून धावांसाठी झगडावं लागतो टायगर संघाला मात्र गोलंदाज मिलिन मात्र राय टामतो विकेट यावेळी मात्र रिवाजचा वापर अप्रतिम फटका चेंडू सीमा पलीकडा सहा धावांसाठी शॉट धन्यवाद डीजे मास्टर या स्पर्धेतील पहिला रिवसचा षटकार शिवाजी पाटीलच्या मधना अप्रतिम फटका मी म्हणेन पाच घड़ी बाद अठ्ठावीस अशी धावसंख्या चौथं चा। षडक चा। मार्ग असं मी मगाशी सांगितलं पंचेचाळीस ते पन्नास धावा जरी उभारतोय टायगर संघ नक्कीच यानंतर सामना असेल तो म्हणजे वडवली ब वर्सेस जय वागेश्वर देसाई असा सामना असेल तिसरा सामना आजच्या दिवसात दिल्यानंतर दोन्ही संगण रेडी राहायचे विनायक पाटील त्यानंतर रवी मात्रे चौथं षडक मार्ग मात्र षटकार येतोय पहिल्या इनिंगच्या पहिल्याच चिन्हवरती प्रशासन षटकार आला होता दिनेशच्या बँडमधन त्यानंतर हा दुसरा षटकार मिलिन मात्रे रायट द विकेट यावेळेस मा या मात्र गती परिवर्तन चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडूची समाप्ती होते धावसंख्या पाच गडी बात अठ्ठावीस चौथे षटक प्रगतीपथावर असताना धावा जास्त येत नाही बीमुळे धावांची गती थोडीशी मंदावली आहे कारण की चांगली गोलंदाजी आतापर्यंत सातत्याने मिलीन मात्रेकडून आम्ही बघतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये यावेळेस मात्र ब्लॉकरमध्ये चेंडू चेंडू हलक्या चांगलं आपल्या बघा मी मिळतोय एक धाव मिळे सिंगल नाही धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती एकोणतीस जावा पाच गडी बाद एकोणतीस खण या स्पर्धेमध्ये विकेटला सुद्धा खूप महत्त्व आहे सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत टू टू गो लवसंख्या एकोणतीस मिलिन मनपाडा राईट रायटायम ओर द विकेट ह्यावेश मात्र रिवर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र खूप अगोदर शॉर्ट सिलेक्शन होतं मी म्हणेन चेंडू थोडंसं उशीर आहे तो निर्धाव चेंडूची सांगते होते कारण की मिलिन मात्र एक चांगला गोलंदाज सागाव संघाचा पॉवर फ्रीचा दुसऱ्या षटका सुद्धा चांगली गोलंदरी केली होती या षटकाचा जरी एक षटकार आला असला तरी मी म्हणजे कमबॅक केलंय एकोणतीस धावा धावलकर चौथ्या षटकात शेवटचा अजून एक षटक शिल्लक आहे मात्र धावा येत नाहीयेत डायगर संघासाठी यावेळी मात्र पुन्हा गती परिवर्तन षटक समाप्त होतोय चार षटकांचा खेळ संपतोय आणि धावलकर धावा आहेत त्या पाच गडी बाद एकोणतीस धावा डायगर संघाच्या थोडीशी धावसंख्या मंजा त्याला या यानंतर सामना असेल वडवली ब बसेस जय वागेश्वर देसाई रवी मात्रेचा संघ चला या दोन्ही संघाय संघनायकांनी नाणेपिकसाठी विनायक पाटील यायचे वडवली ब संघाची संघनायक जास्त वेळ घेऊ नका त्यानंतर जय वागेश्वर देसाई संघाजी संघनायक सुद्धा यायचे तसेच आमच्या माध्यवर श्याम भोईर देसाई जर आपण इथे आला असेल तर आपण व्यासपीठावरून सार बनवायचे देसाईगावचे श्याम भोईर चला या दोन्ही संघाय संघाने शेवटचं षटक मिळतं गोलंदाज रितेश भोईर बघा रितेश भोईर एक झेल सोडला होता शंतुनू पाटीलचा मात्र चांगलीशी कामगिरी केली नाही मी म्हणे शंतुनू पाटीलने त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवर मोतीराम दळवी यांचा इथे सत्कार होईल मी जयेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासते यांचा सत्कार करायचे जयेश पाटील यांच्या शुभासे मोतीराम दळवी दातिवले यांचा सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती देसाई संघाय एक सुद्धा इथे आलेले आहेत चला वडवली बस संघा एक या लवकर जास्त विलंब करू नका आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल वडवली ब बसेस जय वागेश्वर देसाई रवी मात्रे यांच संघ रितेश भोईर आले आमच्या व्यासपीठावरती देसाई संघाची संघ गोलंदाज रितेश भोईर वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक डेट चेंडू आहे चला <Sess> वडवली बस संघाचे संघनायक या लवकर यावेळेस मात्र क्रॉसरिंग खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू ठरवलं होतोय क्षेत्रक्षक चेंडू खाली येतो चेंडू उचलतोय फेकी करतोय फक्त सिंगल चांगलं सागाव संघाचं चा। एक ने धाव संघ वाढते धाव संघ देते दे दे तीस धावा धावल करते विशाल यायचे याचे नायक वडवली संघाचे आमच्या व्यासपीठावरती अशोक ठाकूर यांना विनंती होतो की आपल्या करायची आहे अशोक ठाकूर साहेब आमच्या ज्यांच्या माध्यमातून सुद्धा मी एक स्पर्धा याच महिन्यात कव्हर केली होती लवसंख्या तीस या वीस मात्र मोठा फटका घ्यायचा प्रयत्न मात्र चेंडू टावते शॉर्ट मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण क्षेत्ररक्षक होते मिलिंद मात्रे फक्त सिंगल एक एक धावेसाठी झगडावं लागतो मी म्हणेल यश समीर इलेव्हन डायगर संघाला एकतीस धावा आपण बघतो तुम्ही धावल होती शेवटचा षटक मार्गच असताना मोठे फटके मात्र येत नाहीयेत वडवली संघ टॉस विने कारण की विकेट टॉसला सुद्धा खूप महत्व या स्पर्धेत श्याम भोईर यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती त्यानंतर एक जबरदस्त खेळाडू रवी मात्रे ज्यांच्या संघाने फोर्टी प्लस ची स्पर्धा जिंकली होती आमच्या पेंढरकरच्या मैदानात अधिरा इलेव्हन ऑप्शनच्या खूपच बाहेणा चेंडू पंच वाईट चिकून करतायत दसंख्य एक भारतीय दसंख्य होते ती बत्तीस धावा होती एक चांगली संकल्पना फोटी प्लसच्या सर्व खेळाडूंना सुद्धा संधी मिळाली होती सुजित नलावडे यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक ऑप्शनच्या खूपच फायर चेंडू पंच वाईट चुकून करत आहेत एक एकने वाढते लवसंघ देते तेहतीस धावा स्वर्गीय सावित्रीबाई बाबुराव पाटील स्मृती चषक आयोजक होते सुजित नलावडे व त्यांचे सहकारी स्टार क्रिकेट संघ डोंबिवली यांच्या माध्यमातून फोटी प्रची अप्रतिम स्पर्धा ग्रामीण ओपन आठ संघ त्यानंतर शहरी आठ संघाची स्पर्धा होती आणि आदिरा इलेव्हन संघाने ती स्पर्धा जिंकली होती रवी मात्रे यांचा संघ शहरी विभागाचा संघ होता रवी मात्रे त्यानंतर विश्वास वाडील सुद्धा त्या संघात होते थोंड्रेस संघाचे त्यानंतर उपविजेता संघ सुदेव मात्रे यांचा संघ जय बागेश्वर देसाई संघ यावेळी मात्र मोठा फटका डीप धावांसाठी गुड गुडशॉट

डिपस्क्वेरच्या डोक्यावर मोठा फटका आपण बघतोय शिवाजी पाटीलच्या बॅटमध्ये आणि साधे धवसख्या वाढते धावसंख्या एकोणचाळीस धावा पाच गडी बाद एकोणचाळीस आता मात्र धावसंख्याला थोडासा अकरा आलाय मी म्हणेल मगाशी सांगितलं पंचाळीस ते पन्नास धावा जरी डायगर संघ उभारतोय तर या संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे यावेळी मात्र पुन्हा एकदा मात्र क्षेत्रक्षर चेंडू खाई होते राहुल स्वतः संघ नायक एक सिंगल धावसंघ एक नाय धावसंख्या वाढते धावसंख्या फोर्टी चाळीस धावा धवपल करती यस समीर इलेव्हन टायगर संघाचे अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत येणाऱ्या दोन चेंडू दे एखादा चौकार एखादा षटकार येणं खूप गरजेचं मी म्हणेन रितेश विकेट ह्यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑपस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पण वाईट चिकून खराब गुन्हे केली मी म्हणेन रितेशने आतापर्यंत दौ संख्या एक ने वाढते धावा धापल करती आमच्या वेस्ट फील विनायक पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत भाऊ पाटे यांचे चिरंजीव पव्वाडे यांचे बंधुराज पाच चेंडू स्वेट टाकले आतापर्यंत थोडीशी सागाव संघाने रे खराब बोलून थोडीशी मी म्हणेन बॅटने जास्त धावा आले नाही व्यवस्था मात्र पुढे खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही आहे प्रोसेसर एक्केचाळीस धावा आपण बघतोय धावपलकावरती इनिंगमधला शेवटचा चेंडू आहे मात्र धावसंख्या जास्त आली नाही मी म्हणेल पंकज जास्ती चांगली कामगिरी करू शकला नाहीये नऊची नऊ फक्त सात धावा यावीस मात्र मोठा फटका मात्र मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे शेतरक्षा जेल खाली धनंजय जे मात्र कोणतीही चूक करत नाही आणि सव्वा गडी बाज होते टायगर संघाचा एक्केचाळीस या धावसंख्या होती सहा गडी बाद एेचाळीस झाले झाल्या ते म्हणजे यश समीर इलेव्हन टायगर संघाच्या आमच्या व्यासपीडावरती टायगरचे दिनेश पाटील सुद्धा आहेत ही स्पर्धा एन्जॉय करतात व्यासपीडावर सूर्याजी पाटील आहे टायगरचे मोतीराम दळवी आहेत त्यानंतर अॅडवोकेट विनायक पाटील सुद्धा आहेत मानिक पाटील साहेब सुद्धा आहेत टायगर चे सहा गडी बाद एक्केचाळीस धावा झाल्यात यश समीर इलेव्हन टायगर संघाच्या आणि बेचाळीस धावांचं लक्ष जेव्हा सामना सुरू होईल प्रत्यक्ष धावतून ऐकूया आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांना ओल टू प्रसाद परब सर थँक्यू धन्यवाद नितीन सोनारपाडा चषक दोन हजार सतरा एक निश्चितच विलोभनीय दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय स्पर्धेचं कारण हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात दिवसरा विद्युत प्रकाश क्रिकेट्स क्रिकेट स्पर्धा विपादात रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेटचा निश्चित आस्वाद आमचे सर्व क्रीडा रसिक या मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत मगाशी एक खूप चांगला चांगला उल्लेख मगाशी विनोदने केला की कारण एक ऐतिहासिक मैदान आहे कारण खरंच ते मात्र योग्य बाब आहे योग्य गोष्ट त्याने आवर्जून त्याचा उल्लेख केला कारण ऐतिहासिक मैदान म्हटल्यानंतर या मैदानात गेली सोळा वर्ष आपण एक क्रिकेट स्पर्धा पाहिली निश्चित तुम्ही पाहतात म्हणजेच स्वर्गीय रतनबा पाटील हीच या मैदानाची ओळख आहे याच मैदानात आपण टी ट्वेंटी ग्रुपच्या माध्यमात सुद्धा रजनी क्रिकेट सुद्धा पाहिलं जी मात्र याच मैदानात मात्र रजनी क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर मी पाहिलं डायगरच्या माध्यमातून वाघळंच्या माध्यमातून त्याचबरोबर तीन संघांनी मिळून मात्र एक स्पर्धा कवर केली होती म्हणजे निश्चितच डोंबिली ग्रामीण चषक जुळुबळीच्या मैदानावर त्याचबरोबर सोळेगावच्या माध्यमात सुद्धा एक स्पर्धा कवर झाली म्हणजेच सावळा महाराज क्रीडा संकुलामध्ये याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा आणि आता मात्र निश्चित आवर्जून उल्लेख करायला हवा त्याच्यामध्ये निश्चितच नाव घेतलं जातं म्हणजे जयदा जय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा यांच्या माध्यमातून सोनारपाडा चषक समीर पाटील आणि त्यांचे पूर्ण सहकारी दत्ता ठाकूर त्यांची पूर्ण टीम हो मात्र सज्ज आहे ही स्पर्धा मात्र कव्हर करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय तर ही संकल्पना आहे ती निश्चितच सोनारपाट्याचे माजी सरपंच मुकेश पाटील साहेबांची आणि खूप चांगली संकल्पना कारण हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते नाईट क्रिकेट, क्रिकेट निश्चितच रजनी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून सोनारपाडा चषक दोन हजार सतरा तर बेचाळीस धावसंख्येचं लक्ष सागर संघासमोर कारण प्रथम फलंदाजी केली प्रथम फलंदाजी केली आणि एक्केचाळीस धावा फक्त कुठल्या ते म्हणजेच शिवाजी वाडिल याच्या संघाने टायगर संघ संघाच्या माध्यमातून एक विनंती करतो की प्लेअर्स डेकआउट बॉक्समध्ये फक्त खेळाडू बसावे बाकी कोणी तिथे बसू नये प्लीज ही दक्षता मात्र स्वतः संगणकाने घ्यायची आहे सागाव संघाची संगणक आहे की आपण बाकीच्या तिथल्या प्रेक्षकांना किंवा इतर खेळाडूंना किंवा त्यांच्या समर्थकांना तिथून तिथून आपण रिमूव्ह करायचंय आणि जे तुम्हाला बघा लक्षात घ्यायचंय जे तुम्हाला चेअर्स दिले त्या चेअर्सवर हो तुम्ही बसायचे ज्या आसन तुम्हाला दिले त्या फक्त तुम्ही आहे बाकी इतर तुम्ही कुठे बसू चा, बसू शकत नाही तर सामना सुरू करायचा आहे पहिल्या शर्टात घेऊन गोलंदाज सज्ज होतोय म्हणजेच कोळेगाव इंडकडनं संदीप खुटारकर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला चेंडू ओ द विकेट चेंडू बॅकफुटला प्रति फटका वॉट अ शॉट वेट केलं नंतर मातलं आपलं ट्रान्सफर केलं वेट बॅटवर चेंडू सी मारायच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकाराओ ब्युटिफुल स्ट्रॉक फ्रॉम सचिन खातौ घडतो चार धाव्याने संदीप विकेट ऑन साईडला बिरकावून दिलाय मिड विकेट दिशेने चेंडू चेंडू सी बाहेर अजून एक अप्रतिम आणि दर्जेदार चौकार प्रतिमा फटकेबाजी या चेंडूंवर आक्रमक रूप धारण केले तुम्हाला पाहायला मिळत आहेत दोन चेंडू दोन चौकार संदीप कुठे पुन्हा एकदा हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त क्विक रिप्लाय सोक प्रत्युत्तर फसवा चेंडू होता फलंदाज सचिन चेंडूला रीड करू शकले नाही आणि तोपर्यंत चेंडूने वेध घेतला यष्टीचा फलंदाज मात्र बाद

रसाळ साहेबांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न आहे कारण मकर संक्रांत चषकच्या माध्यमातून आम्ही खूपच खूप जवळून अनुभव घेतला आहे बबन साहेबांचा त्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त जेवणाची मेजवानी सुद्धा त्यांनी आम्ही निश्चित आवर्जून त्याचा उल्लेख करायला हवा त्याच बबन रसाळ यांचं आगमन होतं स्पर्धेच्या माध्यमातून या सोनारपाड्या चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत त्याचबरोबर सीचे प्रोपरायटर जल्पेश बोर यांचं सुद्धा आगमन होतंय त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत उड्या मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडू दोन चौकार आणि पुढचा चेंडू फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळ चित्रित्या बाद होत आहेत सचिन तर डायगर संघ या सामन्यात जर जिंकतो तर रिया जयेश पाटील यांच्याकडनं एकवीसशे रुपयाचं कॅश प्राईज दिलं जायची संदीप कुटारकर पुन्हा एकदा कोळेगाव निकडनं ओर द विकेट चेंडू हॉबीमध्ये खेळायचा प्रयत्न फलंदाज पूर्णपणे बीट होतोय रोहित आहेत फलंदाज स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे तर विचार केला सागाव संघाच्या माध्यमात संघनायक आहेत राहुल आणि राहुलने मात्र सलामीला पाठवले म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मिलिन याला येस नितीन नक्कीच रेवनाथ पाटील यांच्याकडनं मिलिनसाठी एक पारुषिक आहे एका षटकाराला हजार रुपयाचा पारुषिक मिलिन मात्रेसाठी क्या बात आहे आघाडीला येत आहेत कारण स्ट्रॅटेजी वेगळी आहे स्पर्धा वेगळी आहे विद्युत प्रकाश जो स्पर्धा तुम्ही पाहतात ओद विकेट संदीप अप्रतिम फटका चेंडू हवेमध्ये पण क्षेत्रशी चेंडूच्या खाली टाइमिंग होत नाहीये क्षेत्रशी कुठली चूक करत नाहीये फलंदाज मात्र बाद क्या बात अप्रतिम संगीत चंद्रकांत फुटाणे आणि त्यांची पूर्ण टीम विशू कारण हीच ओळख आहे या मैदानात जेव्हा मी गेली आठ वर्ष आम्ही स्पर्धा स्वतः आम्ही कव्हर करत आहोत स्वर्गीय रत्नबुआ पाटील आणि निश्चितच आम्हाला जोड असते ती विशूची आणि त्याचं पूर्ण निश्चितच चंद्रकांत फुटाणे यांच्या पूर्ण टीमची अप्रतिम संगीत आणि खास करून आमच्या आवाजाची काळजी त्यांच्या माध्यमात घेतली जाते फलंदाज बाद होते रोहित शॉर्ट कवर शॉर्ट कवर पॉइंट रिझन मध्ये संदीप कुठ आरकर पुन्हा आयदा द विकेट चेंड ऑवे मध्ये मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफ चा वेगाने शेडूच्या खाली पायचं झेल होतोय का आणि लास्ट मुव्हमेंटला मात्र झेल सोडलाय शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचले खरंच कौतुकपर्यंत खेळूच सुधाकर सुधाकर पण आपली चूक सुधारू शकल नाही चेंडूच्या खाली बरोबर आला शॉर्ट मिड ऑफ वरना खूपच वेगाने चतुराईने त्याच्या पायामध्ये गती होती पण ती गती तू मात्र राखू शकल नाही जेव्हा चेंडूच्या खालीपर्यंत पोहोचले होते पण चेंडू ग्रीप करू शकले नाही अशा भूमिकेतला मात्र मिलिन मदन मात्र यांना मात्र मिळते ते जीवदान आणि त्या जीवनाचा पाहूया फायदा कशा प्रकारे उचलताय सुरुवातीचा विचार जर केला तर पहिल्याच दोन चेडूवर दोन अप्रतिम चौकार वसूल केले सचिनने आणि पुढच्या चेडवर मात्र संदीप चौक प्रत्युत्तर दिलं क्लीन बोल त्याला केलं नंतर आला रोहित रोहितला सुद्धा मात्र जास्त वेळ थांबवू शकणार नाही आणि त्याला सुद्धा तग न धरू दिलंतर त्याला सुद्धा बाद केलं शॉर्ट कव्हर पॉईंटला आणि तिसऱ्या शेवटच्या शेवटी मात्र एक संधी होती झेल घेण्याची सुधाकरला पण तिथे मात्र झेल सोडतायत पाहूया जीवनाचा फायदा कशा प्रकारे उचलतायत आणि पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करतो होतो मिलिन मिलिन येत होते स्ट्राईकिंगला एका संख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात आहेत एकूण होते ती स्टील इन सिंगल डिजिट अजूनही एकेरी अंकामध्ये नऊ दहाव धाव फलकावर तर रेवनाथ पाटील यांच्याकडनं पारितोषिक मगाशीच नितेनने अनाऊन्स केलं होतं घोषित केलं होतं की प्रत्येक षटकारला एक हजारचं पारितोषिक मिलिन मात्रे यासाठी चौथ्या क्रमांकावर एक तुम्हाला पाहायला मिळतं अनुभवी क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय धनंजय मात्रे नवीन षटक घेऊन मानपाडा इंकडनं गोलंदाजीला सज्ज होत आहे गोलंदाजच्या मागे साइड स्क्रीन ब्लॅक कलरची कारण ड्रेस कोड टॉप टू बॉटम व्हाईट आहे राऊंड विकेट चेंडू हवे मध्ये मिस टाइम गोलंदा चेंडूच्या खाली कॉटन बोल्ड फलंदाज बाद धन्यवाद विजय मास्टर प्रसाद सर मला अजून एक सामना आठवतोय आपणच सा समालोचन करतो पेंडाकरच्या मैदानामध्ये सामना झाला होता सेमीफायनलचा डायगर विपक्ष करावे नवी मुंबईचा संघ याच नवी मुंबईचा संघ आपण मध्ये करावे संघ खूप चांगला संघ आणि मात्र त्याच करावे संघाला डायगर संघाने पराभूत केला होता आणि संदीप खुटरकर आणि अप्रतिम गोलंदाज केली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच काय आपल्याला नाईट स्पर्धेमध्ये नाही नाही स्पर्धा सुद्धा मला अजून डोळ्यासमोर आहे पद्माकर त्रिंबक चौधरी चषक सावरजून उल्लेख करायला हवा कारण अप्रतिम स्पर्धा मात्र गोलंदाजांनी गाजवली होती सुशील असो त्यानंतर संदीप कुटारकर अप्रतिम गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून प्रीमियर त्या सावारा महाराज क्रीडा संकुलामध्ये आम्ही पाहिली होती नाईट क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून राऊंड विकेट हा चेंडू एलिवेशन तुम्ही पाहिलं इम्प्रुव्हायचा फटका दाखवायचा प्रयत्न होता धनंजय मात्रे यांचा पण चेंडू खूपच वेगाने बॅटच्या वरून निघून गेला बॅकफूटला गेले होते अप्पर कटच्या चेंडूला मागे पाठवायचं होतं पण बॅटचा काही संपर्क होत नाहीये काय नाव काय तर सोनारपाड्याचे उद्योगपती सन्मान्य भास्कर पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन होतं व्यासपीठाच्या दिशेने आणि त्यांच्या व्यासपीठावर आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत हा चेंडू बॅकफुटला ना फटका डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमारेच्या अडवला जातोय आहे पण तोपर्यंत तो पाहायचं आहे दोन धावा वेगाने पूर्ण करत आहेत खरंच कौतुक करेन मी धनंजय मात्रे यांचं कारण फॉर्टी प्लसचे हे खेळाडू आहेत चाळीस वर्षावरील हे खेळाडू आहेत पण आपल्या फटक्यामध्ये अजून ताकद आहे फटक्यामध्ये अजून दम आहे आणि स्पेसिफिकली जर विचार केला तर ऑफसाइडच्या दिशेने एक डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला कारण जेव्हा मगाशी रोहित बाद झाला तर रोहितला हा फटका कसा खेळायला पाहिजे होता हे त्यांनी ड्रिल करून दाखवलं होतं पण तो फटका त्यांनी आपल्या बॅटमध्ये दाखवला प्रतिम फटके पावा धावसांग दाफल दुहेरी अंकात अकरा हा चेंडू बॅट आणि पॅट मध्ये ऑफ साइड मात्र चेंडू मात्र कट होऊन मागे निघून जातोय आणि धनंजय स्ट्राइक रोटेट करतात नवीन फलंदाजाकडे एक सिंगल कन्वर्ट करता करतायत आणि दावसंघा दाफलकर ट्वेल्ड रन ऑन द बोर्ड बेचाळीस धावसंघेचा पाठलाग सागाव संघ करतोय सागाव संघाच्या माध्यमात आज नेतृत्व स्वीकारले राहुल जाधवने पणच राहुल जाधव नेहमीच आघाडीला येत असतात पण ते दिवसाचं क्रिकेट आणि नाईट क्रिकेट हा फरक असतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहायला मिळते की आघाडीला तरी मात्र नवीन फलंदाज पाठवले मिलिनला पाठवलं पण मिलिन आपली छाप सोडू शकला नाही राउंड विकेट बॅक फुटला जात आहेत हवी मध्ये चंडू खेता मात्र डी मध्ये सरकतोय डी बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने मात्र कव्हरमनना येता चंडू उजळण्यासाठी आणि तेवढ्याच वेगाने फलंदाज मात्र दोन धावा पूर्ण करतायत गुड रनिंग स्कोर मोझ ऑन 14 14 धावा धावफलकावर नवीन आलेला फलंदाज आहे तो पाचवा क्रमांकावर तो सूरज सूरज बोईर थोडासा फ्लेक्सिबल क्रिकेटर उ सडपात्र उंच उंचपुराचा फलंदाज मध्ये त्यांच्या आतमध्ये पाचव्या क्रमांकावर कारण आघडल्याचा विचार केला तर फलंदाज बाद झालेत म्हणजे आतमध्ये सचिन मिलिंद आणि रोहित बॅक टू द दौंड विकेट हा चेंडू थोडासा अक्रॉस लाईनवर खेळण्याचा प्रयत्न मागे जातोय चेंडू वेगाने क्षेत्र येऊन मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट मध्ये चेंडू उचलून फेक करत एक सिंगल षटक समाप्त होतोय पंचांचा इशारा येतोय आणि दोन षटकांचा खेळ समाप्त होते दोन षटकांचे धावसंख्या जाऊन सरकते ती पंधरा धावा धाव फल कवर आणि आपण बोलूया यांच्याकडे तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आताच आगमन झालं ते म्हणजे सोनारपाडा गावचे उद्योगपती भास्कर पाटील साहेब यांचे इथं सत्कार होईल मी प्रकाश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास यांचा सत्कार करायचं आहे प्रकाश पाटील साहेबांच्या शुभास ते उद्योगपती भास्कर पाटील साहेब सोनारपाडा त्यानंतर धनंजय मात्र यांना सुद्धा प्रत्येक षटकाला हजार रुपये आहेत रेवनाथ पाटील यांच्याकडनं त्यानंतर बबन सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचंही आम्ही सहज स्वागत करतोय त्यानंतर श्याम भोईर आहेत देसाईचे त्यानंतर रवी मात्रे सुद्धा आहेत जे आता पुढच्या सामन्यात आपण त्यांना खेळताना बंगणार आदिरा इलेव्हन फोर्टी प्लसची स्पर्धा त्या संघातला त्यांनी स्पर्धा जिंकली होती अदिरा इलेव्हन संघामध्ये खेळत असताना रवी मात्रे सुद्धा त्या संघामध्ये होते आणि अप्रतिम झेल सुद्धा टिपला होता प्रसाद सर रवी मात्रे यांनी आणि रोख रक्कम कॅश प्राईज सुद्धा दिलं होतं त्यांना ओ टू प्रसाद परब सर हे निश्चितच अशा गोष्टींचा आवर्जून उल्लेख करायला हवा कारण मुंबईतले दादा रती महारथी खेळाडू त्या मात्र त्या संघामध्ये होते नासिर असो त्यानंतर संतोष सक्सेना सारखा रणजी पटू सुद्धा त्या स्पर्धेमध्ये पाहिला त्या संघाच्या माध्यमातून आणि त्या संघामधनं आपण रवी मात्रेनं सुद्धा पाहिलं की मात्र हा असा एक, तुला एक की तुला मेळ पाहायला मिळाला हा असा एक संमिश्र मेळ पाहायला मिळाला की एकापासून एक ग्रामीण विभागातच्या माध्यमातून आतापर्यंत क्रिकेटचं एक खूप मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजेच रवी मात्रे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नावाचं आपल्या गावाचं नाव दबदबा त्यांनी उंचावला आणि त्या आहेत त्यांच्यात माध्यमातून पाहिलं की अधैरा विलेन मात या संघाच्या माध्यमातून त्यांनी आपला खेळ दाखवला आणि मुंबईतले रती महारथी मोठे मोठे खेळाडू मग ते रणजीपटू सुद्धा असो यांनी सुद्धा मात्र आपला परफॉर्मन्स त्या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला होता उड्या मैदानाच्या आतमध्ये कारण स्पर्धा तुम्ही पाहतात सोनारपाडा चषक आणि सोनारपाडा चषकातला दुसरा सामना तो म्हणजेच सागाव विरुद्ध डायगर दोन षटकाकीर धावसंख्या दाफलकावर फॉर्टीन yes, फिफ्टीन पंधरा धावा दाफलकावर बेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करतायत सागाव संघ आणि आतापर्यंत तीन गडी तंबूत परतले तीन गडी बाद झाले धावसंख्या पंधरा धावा धावफलकावर अजूनही मैदानावर सत्तावीस धावांची आवश्यकता आणि चेंडू म्हणजेच रिक्वायर रन रेट जो मात्र जाऊन सरकतो तो आस्किंग रन रेट षटका मागे नाईन रन पर ओव्हर शांतनु आहे ना बॉलर गोलंदाजीला एक स्टायलिश क्रिकेटर येतो तो गोलंदाजी करण्यासाठी शांतनू पाटील स्टँड कॉलर ऑलवेज लाईक ऑस्ट्रेलियन्स

क्रॅकिंग शॉट प्रतिम फटकेबाजी फलंदाज सूरजच्या बॅटमॅन ना चेंडूची लेंथ खूप लवकर पिकअप केली आणि मात्र फटका एक्झिक्यूट केला मिडविकेटच्या डोक्याना शटकारासाठी शंत नो पुन्हा एकदा कोळेगाव इंडकांना द विकेट हा चेंडू बॅक कट केलाय मागे जातोय चेंडू गली मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय पण तेवढ्याच वेगाने आपलं फुटवर्क आपला फिटनेस दाखवत धनंजय मात्र आणि खूपच वेगाने मात्र एकदा तिथे पूर्ण करतात चिकी सिंगल कंप्लीट करतायत आणि धावसंख्या सरक आहे ती ट्वेंटी टू बावीस या धाव संख्येवर बेचाळीस धावसंख्येचा पाठलाग केला जातोय स्टील ट्वेंटी टू विन अजूनही वीस धाव्यांची गरज धनंजय मात्र स्ट्रायकिंग एंडला पुढील चेंडू चंद्र मुन्नायदा जेमतेम सात ते आठ पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतात उज्ज्वत आणि मारा करत आहेत पण त्याच्या बाजूने चेंडू ऑन साईडला खेळतात मागे जाते चेंडू बॅकफुटला गेले होते लॉंगाचा खाडू शाडूच्या खाली वेग नाही तो माझा दोन बघायचा दो आहे व्हेरी गुड रनिंग सूरजचं खरंच कौतुक करेन सूरजच्या कौतुकाबरोबर निश्चितच कौतुकाची थाप निश्चितच धनंजय मात्र यांच्या कांद्यावर पडेल याच्यात काहीच वाद नाही कारण या सुद्धा मात्र दोन धावा रनिंग मिटिंग द विकेट किती स्ट्रॉंग आहे दाखवून देत आहेत डाव संख्या ट्वेंटी फोर चोवीस धावा धावा फलकर लागल्या तीन गाड्यांच्या मोबदल्यात तीन फलंदाज खूप लवकर बाद झाले मिलिन बाद झाले सचिन सारखा फलंदाज पहिल्या दोन चेंडूत चौकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूत क्लीन बोल्ड झाला त्यानंतर रोहित सुद्धा त्या षटकात तंबूत परतला आणि यश मिळालं होते संदीप खुटार करलात पहिले तर कर कर दोन फलंदाज त्याने बाद केले होते पण नंतर मात्र डाव सावरलाय तो फलंदाज मैदानात धनंजय आणि त्याचबरोबर सूरजने षटकारासाठी हजार रुपयाचं पारितोषिक लागले होते म्हणजे धनंजय यांच्यासाठी रेवनाथ यांच्याकडून चेंडू हवेची बॅटची कड घेऊन मात्र हवेमध्ये मागे जातोय चेंडू फ्लाइंग स्लिपरला मधा खेळाडू चेंडूच्या खाली होतो एक सिंगल कन्वर्ट करतायत रेवनाथ पाटील यांच्याकडनं पारितोषिक लागू झाले ते धनंजय मात्रे यांच्यासाठी एक हजार रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी स्कोर मुस ऑन ट्वेंटी फाय पंचवीस दहा फलकावर ओर विकेट स्टे पाडून खेळायचा प्रयत्न अंदाज पूर्णपणे चुकला बॅटच्या खालून ऑप्शनच्या बाहेर छोटस पिचिंग जातो चेंडू बॅटच्या खालून वेगानं निघून जातोय डॉट बॉल निर्धाव चेंडू धाव संख्या काम धाव फलकावर ट्वेंटी फाय आणि शंतनू शेवटच्या टप्प्यात का होईना पण चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी ओर द विकेट पुन्हादा सुरज साठी हा चेंडू ऑन साइडला खेळतात मागे जातोय चेंडू लाँग ऑनचा खेळाडू चेंडूच्या खाली वेगाने येतोय त्याला बीट करून चेंडू मागे जातोय पण बॅकिंगसाठी लाँग ऑफचा खेळाडू चेंडू तिथे उचलतो तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात फलंदाज इथे गरज होती का बाद एक्झॅक्टली कोण होते आहेत पंच आणि इथे मात्र तंबूत परतावं लागणार पाहायचंय पंच डिसिजन घेतील येस सूरज राईट डिसिजन फलंदाज मात्र बाद होते धावची तरी द्या सूरज बॅक टू दलियन सत्तावीस धावा धाव फलकावर तुम्ही पाहतात झालेत आणि सत्तावीस या धाव संख्येवर धावचीच्या स्वरूपात चौथा गडी तंबूत परतय बाद होतोय फलंदाज तीन षटकांची समाप्ती ट्वेंटी सेवन नऊ रन ओवर नऊ धावा प्रति प्रतिष्ठकांच्या मागाच्या सरासरी मात्र सत्तावीस धावा कुठल्या मैदानावर जिथे मात्र बेचाळीस धाव संख्येचा पाठलाग गिथे मात्र सागाव संघ करत आहे आणि अजूनही मैदानावर पंधरा धावांची आवश्यकता चेंडू आहे ते बारा लक्षात घ्या दुसऱ्या फेरीतले सर्व सामने हे चार षटकांची असतील याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला आहे तो म्हणजेच ना जितिले नांदिवली आणि पाहूया या सामन्यामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय आणि तो दुसऱ्या फेरीमध्ये नांदिवली संघाची फाईट करतोय आम्ही थांबत थांबत था। था। आहोत या पण ऐकूया नितीन यांना नक्कीच आमच्या वेबस्पीडवरती निजेगावचे बबन रसा साहेब आहेत त्यांचा इथे सत्कार होईल मी आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समीर पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासे बबन रसा साहेबांचा सत्कार करायचं आहे बाबन रसाद साहेबांचा आमच्या व्यासपीठावरती सत्कार केला गावचे समीर पाडीर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सुभाषचे या सामना सामनासुद्धा आपण बघणार होतो म्हणजे जय बागेश्वर देसाई वर्सेस वडवली बिग फाईट सामना असेल वडवली बस संघाने नाणेपैकीचा कॉल जिंकला आहे ओल टू प्रसाद परब सर थँक्यू नितीन भारत चेंडूंचा खेळ जुनी शिल्लक आहे रिक्वायर रन रेट प्रतिष्ठकामागे सेव्हन पॉईंट फाय झिरो जो मागच्या षटकापर्यंत नऊ धावा प्रति प्रतिषटकामागे त्यांचा रिक्वायर रन रेट होता पण आता मात्र सात पूर्णांक पाच शून्य या रन रेटने धावा जमवायच्या फलंदाज आहेत ते रितेश मैदानाच्या हातमध्ये तर स्ट्रॅकिंग येणार आहेत ते धनंजय निशिदाचं हजार रुपयाचं पारितोषिक लागू झालंय त्यांच्यासाठी रेवनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला एक हजारचं पारितोषिक फुलंदाजीला नवीन षटक घेऊन सज्ज होतं चौथ्या क्रमांकावर चौथं षटक घेऊन येतोय कोण आहे संदीप संदीप खुटारकर ओर द विकेट हा चेंडू थोडासा लो फुल टॉस आहे मागे जातोय चेंडू एकदा तिथे पूर्ण करतात वेगाने धनंजय मात्रे यांचं लक्ष नव्हतं पण फलंदाज मात्र खूप वेगाने आले पंचा वाईटचा त्यामुळे निश्चितच वन प्लस वन दोन धावा ऍड केले जातील स्कोर कार्डवर धाव संख्येवर दोन धावा ऍड होतोय धाव संख्या धाव ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा धाव सहाव्या क्रमांकावर तुम्ही पाहतात फलंदाज रितेश तर पाचव्या चौथ्या क्रमांकाचे धनंजय हे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत तसेच संघरीचे ड्रीम मेकरचे आमचे सर श्याम पाटील यांचे आगमन होतंय त्यांनाही विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे फोर्टी प्लसमध्ये नक्कीच सकाळपाड्या क्रिकेट संघामध्ये सुद्धा नेहमी सर्व करत असतात प्रसाद परब सर त्या संघामध्ये आहेत सर स्वतः एक कोरिओग्राफरसुद्धा आहेत यासुद्धा आवर्तून उल्लेख करायला हवा ओद विकेट फुल चेंडू हा चेंडू ऑर्थोडॉक्स स्टाईल फटका खेळायचा होता कुठे कारण खूपच बॅकफुटला निघून गेले होते पण शेवटच्या टप्प्यात चेंडू अटेम्प्ट करत आहेत आणि तरी सुद्धा चेंडू अटेम्प्ट केल्यानंतर मात्र एक सिंगल कन्वर्ट करतात खातं उघडतात एका ने फलंदाज रोहित रितेश नमस्कार, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, 30, नमस्कार। 30, 30. एक फिरकी आक्रमण गोलंदाज आहेत चांगले फलंदाज सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर एक चांगले कोरिओग्राफर सुद्धा आहेत श्याम पाटील सकाळपडा संघाचे स्कोर मुझॉन थर्टी तीस धावा धाव फलकावर अजूनही बारा धावांची गरज हा चेंडू शहरापासून थोडंसं दूर ठेवला चेंडूला व्हेरी गुड बॉलिंग बॉडी लाईन टाकतायत संदीप कुटारकर पहिल्या षटकात तर दोन गडी त्यांनी बाद केले होते खूप चांगली गोलंदाजी केली होती पण या षटकात अजून काही विकेट्स मिळत आहेत का याचाच तू मात्र तिथे मात्र लक्ष देत आहेत पाठलाग करतायत खूप चांगली गोलंदाजी करण्याचा अजूनही च मैदानावर बारा धावांची गरज आहे ती म्हणजे सागाव संघाला आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज धनंजय मात्रे संदीप मानपाड यांना हा चेंडू ऑन साईडला करायचा सा प्रयत्न व्हेरी गुड डिलिव्हरी बाउन्सर पहिला चेंडू बॉडी लाईन त्यानंतर बाउन्सर स्वागत करते या चेंडूवर व्हेरी गुड बॉलिंग नॉन स्टेकेंडकडनं मात्र फलंदाज येतो कारण नॉन एंडचा फलंदाज समोरच्या एंडचा फलंदाज हा आरसा असतो प्रतिबिंब असतं त्याला माहिती की चेंडू कशा प्रकारे रिलीज झालाय कशा कशाप्रकारे मात्र फिनिश होतोय ट्रॅव्हल होतोय आणि पाहूया कान मात्र दिलंय म्हणजे धनंजय मात्र यांना पण तो इम्प्लिमेंट करणं तेवढंच महत्वाचं आहे दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट नऊ चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता ऑन साइडला अप्रतिम फटका वॉट आय इम्प्लिमेंट चेंडू सीमा रेशा बाहेर अप्रतिम दर्जेदार फटका चौकार तो अभी झाकी पुरी झलक अभी बाकी है। क्या बात आता फक्त मराठी पण जेव्हा हिंदी गाणी सुरुवात दिली निश्चितच डी जे तोड नाही धाव संख्या थर्टी फोर चौतीस एट टू विन अजूनही आठ डावांची गरज पण खरंच कौतुक करेन म्हणजे धनंजय मात्र यांचं कारण जो कानमत दिला तो कानमत ताबडतोब इम्प्लिमेंट केला आणि एक डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रतिम फटका पाहायला मिळाला तो म्हणजेच लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार संदीप फुटारकर पुन्हा एकदा धनंजय मात्रे यांच्यासाठी द विकेट हा चेंडू समोर खेळतायत सिलिमिट ऑफ चेंडू मागे जातोय ऑफचा खेडू चेंडूच्या खाली चेंडू जो तिथे कव्हर एक सिंगल आणि धाव संख्येला आकार देते धाव फलकावर जाऊन सरकते थर्टी फायव्हस्तीस धावा धाव फलकावर स्टील सेव्हन टू विन फ्रॉम द सेव्हन डिलिव्हरीज सात चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि सात चेंडू तर सात धावांची अजूनही गरज आहे नेक्स्ट मॅच पुढचा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच वडवली बी विरुद्ध देसाई यांच्यामध्ये पुढील चेंडू पुन्हा संदीप

मात्र चेंडू मैत्रांना वेगाने बॅटच्या खालून निघून जातोय आणि समीकरण आता मात्र शेवटच्या टप्प्यात आता येऊन ठेवते थे म्हणजे सहा चेंडू आणि सात धाव्यांची आवश्यकता पाहिजे ज्याप्रमाणे नितीने मग उल्लेख केला होता की डायगर या संघाने मात्र करावे संघाच्या विरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली होती म्हणजे पद्माकर त्रिंबक चौधरी चषकामध्ये म्हणजे सवरा महाराज क्रीडा संकुलामध्ये ती गोलंदाजी पुन्हा एकदा आठवावी लागेल तो सामना आठवावा लागेल ती मात्र लढत पुन्हा एकदा आठवावी लागेल आणि तशी गोलंदाजी मात्र आता करावी लागेल कारण असं वाटतं की सागाव संघाने मात्र खूपच जबरदस्त सुरुवात केली होती सचिन मात्र दोन प्रतिम चौकार लगावले पण संदीपने त्यालाच संदीप पुढच्या चेडू मात्र ताबडतोब रिप्लाय दिला पण आता मात्र सामना येऊन ठेपलाय कारण माफक लक्ष हो होतं मागच्या सामन्यात तुम्ही मागच्या सामन्यात मात्र एक माफक लक्ष मात्र सहजरित्या पूर्ण केलं होतं कमी षटकामध्ये पण इथे मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना येऊन ठेपलाय सहा चेंडू आणि सात दहावींची आवश्यकता आणि धनंजय मात्रे पुन्हा एकदा या व्यक्तिमत्वशी लक्ष वेधून घेतलाय या स्पर्धेमध्ये या सामन्यात आतापर्यंत जर विचार केला तर धनंजय मात्रे खूप चांगली फलंदाजी केली आहे आतापर्यंत विचार केला तर एक चौक त्यांनी आहे पण टिचून फलंदाजी करणं स्टँड देण्या समोरच्या फलंदाजाला हे सगळ्यात महत्वाचं आणि ती कामगिरी माझ्याच्या आतमध्ये धनंजय मात्रे करत आहेत व्हेरी गुड बॅटिंग सिक्स बॉल अँड सेव्हन टू विन सोनारपाडा चषक दोन हजार सतरा मधला दुसरा सामना गोलंदाजीला सज्ज होतो दिनेश कोळेगाव एनकाना गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि स्ट्रायकिंग येणार धनंजय मात्रे विद्युत प्रकाश होतातली ही क्रिकेट स्पर्धा रजनी क्रिकेट सहा चेंडू आणि सात दावेची आवश्यकता दिनेश पुण्यात सज्ज राऊंड विकेट मारा करतायत बॉटमॅनचा वापर ऑन साईड फक्त चेंडूला प्लेस केलाय क्रिकेट विथ द ब्रेन एकदा पुन्हा पूर्ण दुसरी घेणार का बघायचं आहे गुड रनिंग कौतुकास्पद का कामगिरी खरंच धनंजय मात्रे यांची बघा की किती शांत डोक्याने क्रिकेट आहेत कारण रितेशकडे तेवढी क्षमता आहे तेवढी कुवत आहे पण स्ट्राईक रोटेट करून त्याला मात्र स्ट्राईकवर आणलंय पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पाच चेंडू सहा दावींची आवश्यकता चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्जत गोलंदाज दिनेश राऊंड विकेट रितेश साठी हा मात्र चेंडू मिस होत आहे गुड डिलेवरी अप्रतिम चेंडू बघा फलंदाजाचा वीक पॉईंट त्यांनी मात्र लक्षात घेतलाय शोधून काढलाय दिनेशने आणि त्या टप्पर गोलंदाजी करतोय मागच्या षटकातला शेवटचा चेंडू डॉट गेला होता आणि ते चित्र मात्र तुम्हाला पुन्हा पाहायला मिळते की धनंजय मात्र मात्र स्ट्राईक रोडेट केलंय नॉन कांना मात्र स्वतः कान मात्र देतात पण कान मात्र इम्प्लिमेंट करणं रितेश कडा महत्वाचं आहे चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि चार चेंडू तर सहा दाव्यांची आवश्यकता चार चेंडू सहा दावा दिनेश राऊंड विकेट पुन्हा एकदा लाँग चेंडू विकेट चेंडूच्या खाली चेंडू फेक बंद करेल इथे मात्र संधी होती धनंजय मात्रे यांची विकेट मिळवण्याची पण गोलंदाजाकडनं होते ती चूक आणि पाहूया ही चूक मात्र डायगर संघाला महागात पडते की मात्र या संधीचा फायदा उचलतात ते दोन्ही फलंदाज दोन धावा मिळतात या चेंडूवर आणि दोन धावणी धाव संख्या जाऊन सरक ते धाव फल ते गुणसंख्या सांगतात थर्टी एट अडतीस धावा धावा फलकावर अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहेत ते तीन आणि तीन चेंडूत चार धावांची आवश्यकता लक्षात घ्या सामना जर बरोबरी सुटला तर प्रथम आम्ही विकेटवर विकेट विकेटवर लक्ष देऊ आणि विकेटही समान असेल तर ज्या संघाने आणफिकीचा कौल जिंकलाय त्या संघाला विजय घोषित करू याची सुद्धा नोंद घ्यायची आहे लक्ष देऊया आपण फलंदाजी करताना मात्र डायगर संघाचे एकूण गडी बाद झाले होते ते पाच राउंड विकेट चेंडू मागेच होते चेंडू सुका होता है, चुका होता सातत्याने प्रथम फलंदाजी करण्यास निश्चित चुका झाल्या मोठी फटकेबाजी करू शकल्या नाही पण पंचांचा इशारा आता मात्र येतो तो लेग बिफोर विकेट फलंदाज बाद लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सूचित करतोय दोन्ही संघांना की प्रथम विकेट लक्षात देण्यात येईल आणि विकेटही समान असतील तर निश्चितच आम्ही नाणफिकीचा कौल ज्या संघाने जिंकलाय त्या संघाला मात्र आम्ही विजय घोषित करू तर लक्षात घ्या डायगर संघाचे एकूण पाच फलंदाज बाद झालेत तर सागावचे सुद्धा पाच फलंदाज बाद झाले आहेत विकेट न गमावता जर तीन धावा सद्दी करतोय निश्चितच सागाव संघ विजय होऊ शकतो पण त्यासाठीच संघनायकाचं शेवटचं पाऊल आणि त्यासाठीच अनुभवी क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये येतो तो बाळू संदीप संदीप मैदानाच्या गो तुटु गो दोन चेंडू आणि चार गरज दिनेश चांगलं षटक हाताळत असताना एक चांगली सामना एक चांगली फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक चित्तरक सामना लक्षवेधक सामना डोळ्यांचं पारड फेडणारा सामना हृदयाची धडकन हृदयाचे ठोके वाढवणारा सामना दोन चेंडू आणि चार धावींची गरज स्टार फलंदाज संदीप राऊंड विकेट हा चेंडू पाहतायत एक्झॅक्टली कुठून पिचिंग होतोय कुठून लँड होतोय आहे कुठून निघतोय बाहेर पंचांकडे अपील इट इज वाईड वाईट डिसिजन सामन्याचे चित्र तुम्हाला पाहायला मिळते की दोन्ही बाजूने झुकत असताना गोलंदाजी केली विकेट मिळवलं आता मात्र चेंडू खराब निगेटिव्ह डिलिव्हरी आणि मात्र वाईड त्यामुळे धावसंख्येत होते भर धावसंख्या धाव फलकर जाऊन सरकते थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धावफलकावर दोन चेंडू अजूनही तीन धाव्यांची गरज पण दोन धाव जरी कंप्लीट करतो फलंदाज तरी सुद्धा हा सामना जिंकू शकतो कारण दोन्ही संघाच्या विकेट लेवल आहेत आणि विकेट लेवल असल्यामुळे नाणफिकेचा सा कौल जागाव संघाने जिंकलाय याच मात्र आधारावरती मात्र सामना जिंकू शकतात पण पाहूया सामना फिनिश करण्याचा सा प्रयत्न करणार संदीप स्ट्रायकिंग एंडला दोन चेंडू तीन धाव्यांची गरज चेंडू ऑन साईडला खेळतात एकदा तिथे पूर्ण करत आहेत दुसरी दावा का बघायचं आहे चुका होत आहेत त्याचा फायदा उचलला दोन धावा कंप्लीट केल्या फलंदाजांनी गुड रनिंग व्हेरी व्हेरी गुड रनिंग आता मात्र पाहूया की शेवटच्या टप्पा एक चेंडू आणि एक धावेची गरज लक्षात घ्या दोन्ही संघाचे विकेट समान आहेत दोन्ही संघाचे पाच पाच गडी बाद झाले आहेत आता मात्र पाहूया की या चेंडू जर विकेट मिळवतोय तर सामना पूर्णपणे झुकू शकतो टायगरच्या बाजूने पण विकेट न गमावता जर तिथे मात्र धाव जर पूर्ण नाही केली तरी सुद्धा मात्र टॉसच्या आधारावर नानफिकीच्या आधारावर सामना जिंकू शकतो तो सागाव संघ हा त्यांना प्रश्न पडला आता सर्व गोलंदाजांना एक चेंडू आणि एका धावेची गरज एक चेंडू एका दावीची गरज दोन्ही संघांची विकेट समान आहेत लक्षात घ्या दोन्ही संघांचे ओके okay, ओके okay, लक्षात घ्या सहा गडी बाजले टायगर संघाचे कारण शेवटचंद्र सुद्धा एक वडी बाजार होता गोलंदाजांनी पाच गडी बाद गेलेत एक धावचीत आहे सहा गडी एकूण बाद झालेत तर सागाव संघाचे आतापर्यंत पाच फलंदाज बाद झालेत थोडस कन्फ्युजन होतं आम्ही ते पूर्णपणे हे रिकन्सिलेशन करत आहोत आम्ही दोन्ही आमच्या स्कोरर्सच्या माध्यमातून कारण सहा गडी एकूण बाद झालेत ते म्हणजेच डायगर संघाचे लक्षात घ्या ही गोष्ट तर समीर पाटील यांचे काका पांडुरंग पाटील हे सुद्धा मात्र सामना एन्जॉय करतात त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या व्यासपीठावर यायचंय हा चेंडू बॉटमॅनचा वापर पण इथे मात्र धाव घेतली गेली नाही निर्धाव जातोय चेंडू पण विकेटच्या आधारावर इथे मात्र सामना जिंकला कारण फक्त पाच फलंदाज बाद झाले ते म्हणजेच सागाव संघाचे आणि विकेटच्या आधारावर मात्र सामना जिंकतायत आणि पुढच्या फेरीमध्ये शिरकाव करतोय त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये डायगर संघाने प्रवेश केला डायगर संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच आणि पुढच्या वर्षासाठी तुम्हाला निश्चितच हार्दिक शुभेच्छा देत आहोत पांडुरंग पाटील या सामन्याचा मनोदमयाच्या अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावर भास्कर पाटील यांना दिनेश कुटारकर आपला रुपये पार्श्व घेऊन जायचे डायगर संघाचे गोलंदाज दिनेश कुटारकर दिनेश कुठाकर याचे आपलं पाचशे रुपये पारोशिक घेऊन जायचे दिनेश पाटील टायगर यांच्याकडनं आपल्याला पाचशे रुपये पार्शिक आहे दिनेश कुटाकरला दिनेश पाटील सुद्धा एक जबरदस्त डावकरी खेळाडू चांगले फलंदाज मिळवणे टायगर आणि त्यांच्या शुभाष दिनेश कुटाकर यांना पाचशे रुपयाचं पार्श्विक आहे श्याम पाटील यांच्या शुभ मी दिनेश दिनाशु दिनेश खुडाकर यांना पाच पाचशे रुपये पार्श्वभूमी देतोय तसेच आमचे मान्यवर सोनारपाडा गावचे पांडुरंग पाटील यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचं पांडुरंग पाटील साहेब सोनारपाडा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच समीर पाटील यांचे काका पांडुरंग पाटील साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत तर या सामन्याचा मार ऑफ द मॅच अवॉर्ड जातो दोन षटका हाताली दोन षटकात बारदा खर्च केल्या आणि दोन गडी बाद केलेत आणि विनंती करतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिलिन मिलिन मदन मिलिन तर भास्कर पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण या सामन्याचा सामनावीरचा अवॉर्ड द्यायचा आहे सामनावीर दिला जातो तो मिलिन यांना नक्कीच या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे मिलिन म्हात्रे नक्कीच मिलिन म्हात्रेशी सुद्धा आपण संपर्क साधूया अप्रतिम